मावळ तालुका हा पुणे आणि मुंबईच्या अगदी मध्यवर्ती तालुका म्हणून ओळखला जातो. निसर्गाचं एक वेगळंच देणं लाभलेला हा तालुका गेल्या 12 वर्षापासून एक प्रश्न घेऊन नेहमीच चर्चेत राहिलेला आहे, आणि तो प्रश्न म्हणजे पवना जलवाहिनी. पिंपरी चिंचवड शहराचा वाढता विस्तार पाहून तेव्हाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पवना जलवाहिनीचा प्रकल्प सुरू केला, आणि या प्रकल्पाला मावळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला. विरोध इतका मोठा झाला की मावळ तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी या जलवाहिनीच्या विरोधात आंदोलन उभं केलं, आणि या आंदोलनाला मावळ तालुक्यांमधील 3 शेतकऱ्यांना गोळ्या लागून त्यांचा मृत्यू झाला तर अनेक शेतकरी जखमी झाले. गेल्या 12 वर्षापासून हा प्रकल्प प्रलंबित आहे, रखडला गेला होता. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्यामुळे सर्व पक्षीय तेव्हाचे आमदार असतील सध्याचे आमदार असतील या सगळ्यांनी या प्रकल्पाला कडकडून विरोध केल्यामुळे हा प्रकल्प आत्तापर्यंत तरी स्थगित होता. परंतु आज ह्या शिंदे आणि फडणवीस सरकारने या प्रकल्पावरची स्थगिती उठवल्यामुळे मावळ तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आलेले आहेत किंवा मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला भेटत आहे. पिंपरी चिंचवडला जर का पाणी न्यायचं होतं तर मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय नेत्यांनी अनेक पर्याय त्यांना दिले होते, परंतु त्यांना न जुमानता शेतकऱ्यांचा विचार न करता सरकारने पुन्हा एकदा हा प्रकल्प सुरू केला आहे. तेव्हाचे जे उपमुख्यमंत्री होते अजितदादा पवार तेच आता उपमुख्यमंत्री असल्यामुळे आणि भाजपसोबत तेच सत्तेत असल्यामुळे त्यांनी हा प्रकल्प पुन्हा सुरू केल्यामुळे मावळ तालुक्यातील शेतकरी आता पुन्हा आक्रमक होऊ लागलेले आहेत. एकीकडेच मावळ तालुक्यातील भाजपचे नेते आहेत ते या प्रकल्पाला विरोध करतात, तर दुसरीकडेच भाजपचेच नेते हा प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून शासनाकडे पिंपरी चिंचवडमधून पाठपुरावा करतात. त्यामुळे मावळ तालुक्यात असलेली भाजपची भूमिका देखील आता शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागली आहे. या भूमिकेकडे देखील शेतकरी आता वेगळ्या नजरेने पाहू लागले आहेत. परंतु या सगळ्या गोष्टीवरती मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके जेव्हा भाजपमध्ये होते तेव्हा ते ह्या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध करत होते, आणि आता ते जेव्हा राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहेत किंवा राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि तो प्रकल्प जेव्हा सुरू होतो आहे तेव्हा ते सत्तेत असताना त्यांचे उपमुख्यमंत्री असताना त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे मावळ तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे आता आपण मावळ तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांची भूमिका जाणून घेऊया. आज साधारणतः 2 वाजता आम्हाला ही माहिती मिळाली सोशल मीडियाच्या माध्यमातून, बातम्या देखील आल्या आहेत की पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांना बंद पाईपलाईनद्वारे पाणी नेण्याची जो काही मागच्या 2011 पासूनचा प्रयत्न सुरू होता त्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल किंवा स्थानिक शेतकऱ्यांनी व इतर काही मंडळींनी बंद पाईपलाईनद्वारे पाणी घेऊन जाऊन देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली. त्यावरती आंदोलन झाली, अनेकांचा बळी गेला, अनेक शेतकरी बांधव जखमी देखील झाले. आणि आज जी बातमी आपण सर्वांनी पाहिली की राज्य सरकारनं पवना बंद जलवाहिनीवरची स्थगिती उठवलेली आहे, यावरती हा निर्णय होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हा कोणालाही विश्वासात न घेता किंवा कुठलीही माहिती न देता डायरेक्ट हा निर्णय घेतलेला आहे. परंतु हा निर्णय होत असताना येणाऱ्या काळामध्ये स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून सर्व पक्षातल्या मंडळींना बरोबर घेऊन योग्य तो निर्णय घेतला पाहिजे ह्या भूमिकेवरती आम्ही सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. शेवटी राजकारण होत असताना कुठल्या विषयाचं आपण राजकारण करायचं आणि कुठल्या विषयाला आपण प्राधान्य द्यायचं हे देखील लोकप्रतिनिधी किंवा पक्षातल्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शेतकरी बांधवांनी लक्षात घेऊन एकत्रित होण्याची गरज आहे. गेले अनेक वर्षापासून स्थानिक शेतकरी पवना धरणग्रस्त म्हणून ज्या ठिकाणी राहत आहेत त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना निष्पापांना गोळ्या लागल्या त्या शेतकऱ्यांचं पुनर्वसन किंवा त्यांना नोकरी मिळाली पाहिजे याकरता लढत असताना हे जखमेवरती मीठ चोळण्याचं काम जाणीवपूर्वक कोणी करते का ह्याचा देखील आम्हाला आता संशोधन करण्याची वेळ आलेली आहे. शेवटी आपल्याला स्थानिक शेतकऱ्यांना बरोबर घेतल्याशिवाय सरकारनं कुठलाही निर्णय घेतला तरी शेतकरी बरोबर असल्याशिवाय कुणीच काही करू शकत नाही. योजना प्रकल्प जो कुठला करायचा असेल त्या प्रकल्पाला आमचा विरोध आहे असं नाही, परंतु तो प्रकल्प करत असताना आम्हाला अंधारात ठेवून करायचा असेल तर आम्ही त्याच्यात नक्कीच एकत्रितपणानं पुढं लढा उभा करू. तुम्ही सत्तेत आहात, शासनासोबत आहात, शासनाच्या या निर्णयाचा तुम्ही विरोध करताय,
नाही, शासनासोबत आहे आणि सत्तेत आहे म्हणजे काय हो? सत्तेत असलं म्हणजे काय होतं? सत्तेत आहे तर सकारात्मक कामांना आम्ही प्राधान्य देऊ. जिथं विरोध होत असेल किंवा जिथं शेतकऱ्यांना स्थानिक भूमिपुत्रांवरती अन्याय होत असेल तिथं आम्हाला सत्तेचा काही शुभाशुभ नाही आहे. परंतु काम करत असताना ज्या स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या बाजूला ठेवून जर काही मंडळींचा वेगळा डाव असेल, काही हट्ट असेल, मी मागं देखील सांगितलं की आम्ही बंद पाईपलाईनच्या निर्णयामध्ये शेतकरी जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही ठामपणानं उभं राहू. शेतकऱ्यांचा निर्णय होत असताना राजकारण करून इथं वेगळी भूमिका, पिंपरी चिंचवडला वेगळी भूमिका आणि राज्यातल्या नेत्यांना भेटताना वेगळी भूमिका घेऊन जर कोणी राजकारण करत असेल तर ते आपल्याला बदलावं लागेल, त्यावरती आपल्याला योग्य तो मार्ग काढावा लागणार आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये सर्वच पक्षातले प्रमुख मंडळे असतील, शेतकरी असतील, यांना बरोबर घेऊन आपल्याला एक एकत्रितपणाने निर्णय घ्यावा लागणार आहे. या आदेशाच्या विरोधात शेतकरी आहात तुम्ही, आता यांच्या विरोधात आहात एक वाक्य. मी शेतकऱ्यांना मी सांगितलं हा निर्णय घ्यायला माझा अधिकारच नाही आहे. पाईपलाईन बंद पाईपलाईन नेताना ती धरणाच्या खालून घ्यायची का रावेतपासून पुढे न्यायची का मधून कुठून घ्यायची हा निर्णय सर्वस्वी माझा नाही, हा स्थानिक शेतकऱ्यांचा आहे. मी शेतकरी जे सांगतायत ते आजपर्यंत करतो आलो आहे आणि उद्या देखील मी त्यांचंच ऐकून ते जे सांगतील ते मी करणार. ज्या उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हा प्रकल्प सुरू झाला होता तेच आता उपमुख्यमंत्री आणि पुन्हा आदेश काढण्यात अहो, मुख्यमंत्री कोण आहे, उपमुख्यमंत्री कोण आहे, कुणी आदेश दिले, कुणी स्थगिती दिली हे राजकारण सगळ्यांना ज्ञात आहे. त्या राजकारणात त्या विषयात न जाता आत्ताच्या परिस्थितीवरती आपण काय निर्णय घेतला पाहिजे, आपली भूमिका काय असली पाहिजे याच्यावरती सगळ्यांनी एकत्रित यावं. नाही पण जेव्हा तुम्ही विरोधात होतात, भाजपमध्ये होतात, तेव्हा प्रकल्पाला विरोध केला होता, आता सत्तेत आहात आणि प्रकल्प सुरू होतो, हीच ती वेळ या भाषेत सांगतो तुम्हाला, हीच ती वेळ आहे की आज भाजप असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, शिवसेना असो, सगळ्यांचं राजकारण प्रत्येकाला लक्षात आलेले, सगळ्यांच्या राजकारणात आपल्या आपल्या भूमिका त्यांनी मांडण्याचं काम केले. आज त्यांची भूमिका काय आहे ही सगळ्यांनी जाणून घ्यावी. मी सांगितलं मी लोकप्रतिनिधी म्हणून मी शेतकऱ्यांबरोबर आहे, त्यांच्या पुढं असणार आहे.